श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. आज होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात धुळवडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. धुळवड निमित्त सगळीकडे रंगांची उधळण केली जाते. मात्र नाशिक मध्ये धुळवडीच्या दिवशी वीर नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम आहे. धुळवडी निमित्त सोमवारी नाशिक मध्ये वीरांची मिरवणूक पार पडली. दरम्यान ऐतिहासिक दाजीबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. मात्र नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण साजरा केला जातो आणि त्यामध्ये दाजीबा वीर यांची जुन्या नाशकामधून त्यांची मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीला बघण्यासाठी नाशिककरांची मोठ्या प्रमाणे गर्दी होते आणि रामकुंडावर असलेल्या होळीला ते फेरा मारून त्यांची मनोकामना जी आहे त्याची ती प्रार्थना करता इडापिडा जावं अशी देखील ते देवाचरणी प्रार्थना करता आणि दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. नाशिककर त्याला मोठा प्रतिसाद देखील देता आणि नाशिककरांची या ठिकाणी मोठी आपल्याला काहीच वेळामध्ये गर्दी बघायला देखील भेटणार आहे. दाजीबा वीर मिरवणुकीत लोक वेगवेगळ्या देवदेवतांचं सोंग घेऊन हलगीच्या तालावर नाचत असतात. त्यात भाविकही मोठ्या आनंदानं वीर दाजीबा बरोबर नाचतात. वीर नाचवण्याच्या परंपरेचा 300 वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे. भाविक श्रद्धेने आपल्या लहान मुलांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभावे हा आशीर्वाद घेण्यासाठी दाजीबा मिरवणुकीत सामील होतात आणि याच भावनेमुळे वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबा.